मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. ईव्हीएम बाबतीत जपानमधील रेनसन टेक्नॉलॉजी आणि इतर दोन कंपन्यांसोबत करार झाल्याची माहिती समोर. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शरद पवारांना दिलं प्रत्युत्तर. इंद्रायणी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला पोलिसांनी काढलं बाहेर. आणि महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात. निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये विदेशी कंपन्यांकडून मागवलेल्या चीफ वापरण्यात आल्या आहेत का? त्याचबरोबर ईव्हीएम मशीनच्या मेंटेनन्सबद्दल विदेशातील कंपनीशी काही करार करण्यात आला आहे का? याबद्दल काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे माहिती विचारली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की असं काही करार करण्यात आलं नाही. मात्र निवडणूक आयोगाने अमेरिकेतील मायक्रोचिप ही कंपनी जपानमधील रेसनन टेक्नॉलॉजी आणि इतर दोन कंपन्यांसोबत करार केल्याची माहिती पुढे आली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत निवडणूक आयोगाने मायक्रोचिप आणि रेनसन कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाने विदेशातील कंपन्यांना नोटीस देऊन कराराच्या कॉपी मागवण्यात आल्या आहेत. देशात 2014 आणि 2019 निवडणुकाच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. त्यामुळे मारुती भापकर आणि ॲडव्होकेट असीम सरोदेमार्फत निवडणूक आयोगाने दोन विदेशी कंपन्यांना नोटीस पाठवून माहिती मागितली आहे. भारतातला निवडणूक आयोग जो आहे त्यांची भारतीय संविधानानुसार जबाबदारी आहे की त्यांनी निवडणुकांचं आयोजन केलं पाहिजे, त्यांनीच निवडणुकांवर देखरेख केली पाहिजे आणि निवडणुका नियंत्रित केल्या पाहिजे. 324 कलमानुसार हे स्पष्ट अधिकार केवळ निवडणूक आयोगाला आहेत. असं असताना कोणत्या तरी एखाद्या बाहेरच्या कंपनीला स्वतःचं काम आउटसोर्स करणं हे घटनेमध्ये बसत नाही आणि त्याच्यामुळे ते घटनाबाह्य ठरते, ही पहिली गोष्ट. चार कंपन्या आहेत ज्यांना निवडणूक आयोगाने मायक्रोचिप बनवण्याचं काम दिलं होतं अशी माहिती समोर आलेली आहे. आम्ही त्या दोन कंपन्यांना लोकेट करू शकलेलो आहे. दोन कंपन्यांचे ॲड्रेस अजून मिळालेले नाहीत, त्यामुळे अमेरिका आणि जपानमध्ये असलेल्या एका कंपनीला आम्ही नोटीस पाठवलेली आहे. साधारणतः मायक्रोचिप टेक्नॉलॉजी ॲरिझोना आणि रेनेसन्स इलेक्ट्रॉनिक्स टोकियो जापान, तर अशा अमेरिकेतल्या आणि जपानमधल्या कंपनीला पाठवलेली आहे. साधारणतः तिकडच्या व्यवसायानुसार या कंपन्या प्रामाणिकपणे कायदेशीर नोटीस गंभीरतेने घेऊन त्याला उत्तर देतात. आणि जर निवडणूक आयोगाने मायक्रोचिप बनवण्याच्या संदर्भातला कोणताही करार ॲग्रीमेंट त्यांच्यासोबत केलं असेल, त्याची कॉपी आम्हाला जर देण्यात आली, तर पुढच्या अनेक गोष्टींची उकल होऊ शकते आणि एक मोठा भ्रष्टाचार बाहेर येण्याची सुरुवात होईल असं आम्हाला वाटतं. पुणे शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्याला राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी प्रत्युत्तर दिले. देहरोड येथील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सत्तेचा टोकाचा गैरवापर केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भाजप दबाव टाकतोय. अडचणीत सापडलेल्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव टाकला जातोय. शरद पवार पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर घणाघात केला. त्यालाच आज प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उत्तर दिले. देहरोड येथील भाजप पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. पाहुयात बाळा भेगडे काय म्हणाले. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जनतेने त्या ठिकाणी पूर्ण विश्वास दाखवून या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो विजय प्राप्त झाला त्यामध्ये आता राष्ट्रवादीची अवस्था या ठिकाणी मानसिकता त्या ठिकाणी राहिलेली नाही आहे. खरं तर ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवारसाहेब हे मोठे नेते आहेत, त्यांना राज्याचं देशाचं राजकारण चांगल्या पद्धतीने करतं. या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही प्रत्येक चांगल्या व्यक्तीला जर तो आमच्याकडे स्वतःहून येत असेल तर आमच्याकडे त्याचं निश्चित त्या ठिकाणी स्वागत आहे. भारतीय जनता पक्ष काम करत असताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे आम्हाला कुणावर त्या ठिकाणी दबाव टाकण्याची कुठलीच गरज नाही आहे. आता यांच्याकडं यांची माणसं स्वतःची राहत नाही त्याला काय आमचा दोष नाही आहे. पहिल्यांदा त्यांनी त्यांचं घर कसं सांभाळता येईल त्याचा विचार करावा आणि मग भारतीय जनता पक्षावर टीका करावी हे माझं या निमित्ताने त्यांना सांगणं आहे. इंद्रायणी नदीच्या कडेला हातपाय धुण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाय घसरून नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना आळंदीमध्ये घडल्याचं समोर आले. नशीब बलवत्तर असल्याने तो व्यक्ती वाचला असून तब्बल 7 तास इंद्रायणी नदीच्या घाटावर पुराच्या पाण्यात समाधीला पकडून बसला होता.
त्यांना आज सकाळी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आळंदी पोलिसांना यश आलंय. संजय गजानन करांडकर वय वर्ष 50 असं इंद्रायणी नदीच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सविस्तर माहिती अशी की शनिवारी रात्री 11 सुमारास संजय हे इंद्रायणी नदीत हातपाय धुण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांचा अचानक तोल गेला आणि थेट इंद्रायणी नदीच्या पुराच्या पाण्यात पडले. त्यांना काही कळायच्या आतच पुराच्या पाण्यात काही अंतरावर वाहून गेले. त्यांनी 3 वेळेस वेगवेगळ्या सहाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ओलावा असल्याने त्यांचे हात निसटत होते. अखेर आळंदीच्या घाटावर एका समाधीला ते पकडून बसले होते. तब्बल 7 तास ते जीवाच्या आकांताने समाधीला पकडून होते. त्यांनी स्थानिकांना हाक मारली मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने आवाज ऐकू जात नव्हता. अखेर आज सकाळी 6 सुमारास अशोक टिंगरे या व्यक्तीने त्यांना पुराच्या पाण्यात अडकलेलं पाहिलं आणि त्यांनी संबंधित माहिती आळंदी पोलिसांना दिली. स्थानिकांच्या मदतीने मानवी साखळी करून संजय यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. मराठा आरक्षण समन्वय समितीमध्ये काम करणाऱ्या मराठा संघटनांच्या माध्यमातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे. युतीने सन्मानाने बोलावून 10 जागा दिल्यास युतीसोबत जाणार परंतु त्या न मिळाल्यास राज्य 100 जागा लढवण्याचा निर्धार महाराष्ट्र क्रांती सेनेचे पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी व्यक्त केलाय. पुण्यात आज महाराष्ट्र क्रांती सेनेची बैठक पार पडली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण समन्वय समितीमध्ये गेली अनेक वर्ष राज्यभर मराठा समाजाचे काम करणाऱ्या 42 संघटनांचा समावेश असून त्या संघटनांची आज बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत सर्व संघटनांनी समाजकारणांकडनं राजकारणाकडे जाण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या चळवळीतून स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्षास जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा देखील मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्याध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी आज पुण्यात दिली आहे. मी महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाचा पक्षप्रमुख आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रायरेश्वरावर स्थापन झालेला महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष राज्यात 20 जिल्ह्यामध्ये जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करून आम्ही या पक्षाची ताकद वाढवायचं काम करतो आहे. गेल्या लोकसभेला जवळपास 15 लोकसभेचे उमेदवार उभे करून या राज्यामध्ये आम्ही पक्षाच्या वतीनं काम करत असताना या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि उद्धवजी ठाकरे यांनी या पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे. घटक पक्ष म्हणून जरी त्यांचं आम्ही असलो तरी महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष हा राज्यात वाढला पाहिजे म्हणून मराठा समन्वय समितीचे प्रमुख विजयसिंह महाडिक यांच्याबरोबर माझी बैठक झाली आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या जवळपास राज्यातल्या 42-43 संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींची आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक मुकानं असं ठरवण्यात आलं की समाजकारणातून राजकारणाकडे जाण्याची गरज आहे आणि ज्याला खरोखर समाजकारण करायचं आहे त्यांनी आपल्या संघटनेचं अस्तित्व ठेवावं, ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षामध्ये सामील व्हावं. आज या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या 42 संघटना महाराष्ट्र क्रांती सेना पक्षामध्ये आलेल्या आहेत. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या 8 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात. आमदार विद्या चव्हाण यांच्यासह शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी या मुलाखती घेतल्यात. यावेळी प्रत्येकाच्या मतदारसंघात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांना एकत्र बसून प्रत्येकी 3 नावे सुचवण्याच्या सूचना केल्यात. जो सर्वे करतो ना त्याला बरं वाटावं असेच आकडे नेहमी दिले जातात, कारण त्याला पेमेंट मिळायचं असतं. भाजपने एकदा नाही, दोनदा नाही, माझ्या माहितीने 3 सर्वे केलेत महाराष्ट्रात. आणि मला आपल्यामार्फत त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला 220 जास्त जागांवर आपल्याला मताधिक्य मिळालं, मग एवढे का घाबरताय तुम्ही? एवढा राजकीय भ्रष्टाचार करायची तुम्हाला गरज काय आहे? तुमचा कुठंतरी आत्मविश्वास ढासळलेला आहे. तुम्हाला इंटरनल माहिती आहे की एवढं आपल्याला जनतेचं आधार जनाधार नाही आहे, म्हणून तुम्ही वेगळ्या भागातले आमदार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताय. पण महाराष्ट्रातली जनता अशा फोडाफोडीच्या राजकारणाला अजिबात थारा देणार नाही. जेवढं भारतीय जनता पक्षाने 5 कमावलं ते मागच्या 8 घालवलं आणि त्याचं प्रायश्चित्त महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता देईल. ज्यांनी जनतेशी प्रतारणा करून पक्ष बदलले त्यांना तर नक्कीच पाडेल,
पण मला वाटतं की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा चेहरा मलिन झालेला आहे. सर्व मार्गाचा अवलंब करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणारी भ्रष्टाचार जनता पार्टी किंवा भ्रष्ट राजकीय जनता पार्टी म्हणून आता जनता पक्षाचं भाजपचं वर्णन केलं जाईल. रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचे लवकरात लवकर मोठ्या सक्षम बँकेत विलीनीकरण व्हावे आणि ठेवीदारांना त्यांच्या हक्काची व्याजासह संपूर्ण रक्कम मिळावी यासाठी ठेवीदारांच्या वतीने रिझर्व्ह बँक आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे. 105 वर्षाची परंपरा असलेल्या रुपी बँकेचे सुमारे 6 लाख ठेवीदार असून ही बँक 2013 पासून अडचणीत सापडल्यामुळे सुमारे 1400 कोटींच्या ठेवी या बँकेत अडकून पडल्या असून त्या ठेवीदारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अनेक ठेवीदारांचे संसार उघड्यावर आले असून त्यांचे शेती उद्योग व्यवसाय बंद पडलेत. तसेच बँक पूर्वपदावर येण्याची शक्यता नसल्याने विलीनीकरणाचा एकमात्र उपाय असून लवकरात लवकर यावर उपाययोजना व्हावी अशी विनंती कुलकर्णी यांनी केली आहे. रुपी कोऑपरेटिव्ह बँक ही सुमारे 100 वर्षापेक्षा अधिक ज्याचा इतिहास आहे अशी मोठी बँक होती. गेल्या 6 वर्षापासून ती अडचणीत आहे. 2013 सालापासून ठेवीदार रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आणि हे सगळे आल्यामुळे त्याच्यामुळे ठेवीदारांना पैसे मिळत नाही आहेत. अगदी आजारपणासाठी ऑपरेशनसाठी हार्डशिप म्हणून एक स्कीम आहे, त्याच्यात 50,000 रक्कम मिळते, पण त्यालासुद्धा खूप मोठी प्रक्रिया आहे. आम्ही सगळे ठेवीदार हक्क समिती, ठेवीदारांचे प्रतिनिधी म्हणून रिझर्व्ह बँक, सहकार खाते, मुख्यमंत्री अशा सगळ्यांपर्यंत आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच वेळा पोहोचलो आहे आणि त्याला एक थोडासा आत्ता सकारात्मक प्रतिसाद माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला आणि तो असा आहे की आत्ता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जी शिखर बँक आहे राज्याची, त्याचे माननीय प्रशासक आहेत तिथेही, पण प्रशासक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री अनास्कर साहेब त्यांनी पण पुढाकार घेतला, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि राज्य सहकारी बँकेने आता ड्यू डिलिजन्स ज्याला एक महत्त्वाचं ऑडिट असतं ते रिझर्व्ह रुपी बँकेचं पूर्ण केलं आहे आणि त्याच्या आधारे आता हे विलीनीकरण प्रक्रिया गती येईल आणि ती गती यावी अशी आमची एक मुख्य मागणी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मोफत CNG बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे विद्यापीठात विविध विभागात कामानिमित्त जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबणार आहे. विद्यापीठाला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या कॉर्पोरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या बसेसच्या माध्यमातून विद्यापीठाच्या अंतर्गत CNG बस प्राप्त झाल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यापीठाच्या आवारात विविध कामांसाठी येणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांना याची मोफत सेवा दिली जाणार आहे. सरस्वती मंदिर संस्था 31 जुलै रोजी 99 वर्ष पूर्ण करत असून 100व्या वर्षात पदार्पण करत असून 1 ऑगस्ट ते 31 जुलै 2020 पर्यंत हे वर्ष ही संस्था शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करणार असल्याची माहिती विनायक आंबेकर यांनी दिली आहे. या वर्षभरात शताब्दी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ, रात्रशाळेचा शतकपूर्ती समारोह, शैक्षणिक परिषद, माजी विद्यार्थी स्नेह संमेलन, माजी शिक्षक सेवक स्नेह संमेलन असे अनेक कार्यक्रम या शतक महोत्सवी वर्षात होणार असून याचा शुभारंभ 31 जुलै रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. 2019ला ती 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते, त्यामुळे शतक महोत्सवी वर्ष म्हणून सन 2019-20 हे आम्ही साजरं करतोय. या वर्षाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 31 जुलै 2019 बुधवार रोजी संध्याकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होतो आहे. यानंतर वर्षभरामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्याच्यामध्ये पुन्हा इंग्लिश स्कूल ही जी संस्थेची पहिली रात्रशाळा आहे, या रात्रशाळेचा शतक महोत्सव समारंभ 21 सप्टेंबरला टिळक स्मारक मंदिरामध्ये होणार आहे. पुणे विभागात रेल्वेची विविध कामे सुरू होणार असून ती प्रगतीपथावर असल्याने नागरिकांना याचा लवकर लाभ मिळेल. कोल्हापूर हा दुहेरी मार्ग आता पुणे लवकरच पूर्ण होणार असून तिथली रेल्वे वाहतूक अजून जोमाने सुरू होणार असल्याची माहिती पुणे रेल विभागीय व्यवस्थापक मिलिंद देवसकर यांनी दिली आहे. केंद्र सरकारची गिव्ह इट अप योजना आता रेल्वेसाठी अंमलात येणार असून रेल्वेच्या तिकिटावर तिचा त्याग करण्याचं आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलंय. जवळजवळ 50% रेल्वेचं आर्थिक नुकसान कमी करण्यासह प्रवाशांना विविध सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आलंय. वर्षभरापूर्वी NDA सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी घरगुती वापराच्या गॅसवरील सबसिडीचा त्याग करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. या योजनेला चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर सरकारनं रेल्वेवरील आर्थिक वाल हलका करण्याचा प्रयत्न केलाय. पुणे डिव्हिजन का 600 किलोमीटर का ट्रॅक है और मैं आपको बताना चाहूँगा कि ट्रैक में जो ब्लास्ट रहता है वो बहुत ट्रेनें चलने के बाद वो ब्लास्ट की साइज़ छोटी होती जाती है और उसमें जो ट्रैक के पैरामीटर्स हैं वो बिगड़ जाते हैं और हर 10 साल में हमें ट्रैक को BCM मशीन के द्वारा उसको छानना है और नया ब्लास्ट डालना है. ये तो सबसे पहला काम है. उसके बाद हर 2 साल में हमें एक टैंपिंग मशीन आती है, उसमें टैंप करना रहता है. फिर उनकी फिटिंग्स को ठीक करना है, स्लीपर्स बदलने हैं, रेल बदलनी है. तो इन सब कामों में आप देख सकते हैं कि 600 किलोमीटर का ट्रैक है, आप देखेंगे कि 2 घंटे का बड़े मुश्किल से मार्जिन मिलता है.
और उस मार्जिन में काम करने में बहुत कम काम हो पाता है। अगर मुझे 8 घंटे और 10 घंटे के ऐसे मेगा ब्लॉक मिल जाएं जो कि मैं ले नहीं सकता, तो 2-2 घंटे में काम बहुत कम होता है। आप ये देखिए कि एक मैं रेल बदलता हूँ तो 2 वेल्डिंग लगती हैं, उसके लिए मुझे करीब 1.5-2 घंटे का ब्लॉक लगता है। प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून अनेकांनी शून्यातून विश्व निर्माण केले। पुण्यातील वैशालीनेही वैफल्यग्रस्त न होता फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत या योजनेतून स्वतःला सिद्ध करून दाखवले। पाहूयात याबद्दलचा हा विशेष वृत्तांत। परिसरातील सांगवी येथे वैशाली नाईक आपल्या आई वडिलांसह राहते। 2015 वैशालीने अनेक अडचणींचा सामना केलाय, पण तिच्या आयुष्यात पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून वैशालीला फॅशन डिझायनिंगची आवड होती आणि तिला तो आशेचा किरण सापडला, पण त्यासाठी लागणारा खर्च करण्याची तिच्या घरच्यांची तयारी नव्हती। त्याचवेळी तिला यशस्वी संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या कौशल्य विकास योजनेची माहिती मिळाली। सरकारच्या योजनेद्वारे तिथे तिला विनामूल्य प्रवेश मिळाला। 2016 वैशालीने आपल्या स्वप्नपूर्तीची वाट चोखाळायला सुरुवात केली। तिने हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलाय। अभ्यासक्रमात तिला शिलाई यंत्राचे सुटे भाग कोणते, ते यंत्र बिघडल्यावर दुरुस्त कसं करायचं इथपर्यंत सर्व शिकायला मिळाल्याने वैशालीने त्यातून स्वतःची कौशल्य वृद्धिंगत केली आहेत। मी 2016 प्रधानमंत्री विकास कौशल्य योजनेतून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला। हा कोर्सची माहिती मला पेपरमधून कळाली। ही जाहिरात वाचल्यानंतर मी त्या इन्स्टिट्यूटला गेले। यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स असं या संस्थेचं नाव होतं। तिथं गेल्यानंतर मी ॲडमिशन घेतलं या कोर्समध्ये आणि माझा क्लास चालू केला। हा क्लास करत असताना मला जे मार्गदर्शन मिळालं ते खूप छान होतं। तिकडचे जे सगळा स्टाफ होता तो खूप छान होता, त्यांनी खूप छान कोऑर्डिनेशन केलं। क्लास झाल्यानंतर मी सर्टिफिकेट घेतलं आणि मी एका इन्स्टिट्यूटबरोबर थोडा वेळ काम केलं की माझा हात साफ होईल। त्यानंतर मी घरातूनच कामाला सुरुवात केली। माझ्याकडे काही मुली शिकायला येऊ लागल्या। आज हळूहळू मी 3 वर्षांमध्ये माझी खूप प्रगती केली आणि हे सगळं शक्य झाले ते फक्त प्रधानमंत्री विकास कौशल्य योजनेमुळं। PMKVY ही सरकारची योजना आहे, तीही आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी सरकारने काढलेली आहे। याच्यामध्ये वेगवेगळे कोर्स आहेत, त्याच्यातला मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला। सरकारने कौशल्यांचं महत्त्व ओळखून युवा पिढीला दिलेल्या संधीचं वैशालीने सोनं केलंय। आज ती महिन्याला 30,000 रुपये कमवते बरं का, आणि तिच्यात आत्मविश्वाससुद्धा निर्माण झाल्याने तिने काही गरीब मुलींना मोफत फॅशन डिझाईनचं शिक्षण दिलंय। वैशाली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याने तिच्या कुटुंबाचा आर्थिक भार ती सांभाळते। समाजात एक तिला ओळख निर्माण झाली आहे, आत्मविश्वासही वाढलाय अशा भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केल्यात। कौशल्य विकास योजनेतून 2022 40 कोटींहून अधिक लोकांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय। त्यामुळे वैशालीसारखी उदाहरणे कौशल्य विकास योजनेतून घडली आहेत, तर ती योजना नक्कीच मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरेल। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। EVM बाबतीत जपानमधील रेनसन टेक्नॉलॉजी आणि इतर 2 कंपन्यांसोबत करार झाल्याची माहिती समोर। राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शरद पवारांना दिलं प्रत्युत्तर। इंद्रायणी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला पोलिसांनी काढलं बाहेर। आणि महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।